सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150वी जयंती सामाजिक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज वसा आणि वर्षा या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वधर देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर विश्वाधर देशमुख यांनी अत्यंत परखडपणे सभागृहात हजर असलेल्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना आणि युवकांना खूप छान मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या जीवनात आपल्या दृष्टिपथामध्ये कुठलं ध्येय ठेवलं पाहिजे याबद्दलचा कानमंत्र त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून दिला. आणि आज अंमली पदार्थ विरोधी दिवस असल्यामुळे समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ, नशाबंदीची शपथ आज देण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमाचे एक वेगळे वैशिष्ट्य होते. माननीय सहायक आयुक्त श्री शिवानंदजी मिणगिरे आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद तरुण तडफदार श्री सत्येंद्रजी औलवार हे ह्या सर्वांनी अत्यंत हिरिरीने आजचा कार्यक्रम यशस्वी केला, त्यामुळे मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्यात धन्यता वाटली. सर्वप्रथम मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. आणि आज शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून आम्ही खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत. शाहू महाराजांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते विचार मांडण्यासाठी आज यशवंत कॉलेजचे डॉक्टर प्राध्यापक सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. आणि शाहू महाराजांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचारावरच आपल्याला या ठिकाणी चालायचं आहे. सर्व जातीप्रथा आपल्याला नष्ट करायचे आहेत, विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि ज्या काही योजना असतील सामाजिक न्याय विभागाच्या त्या सर्व योजना आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनाचं आपण सार्थक करायचं आहे. आणि या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज आपण सामाजिक न्याय दिंडी या ठिकाणी केलेली होती, तसेच विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या ठिकाणी सर्व विद्यार्थी उपस्थित होते, आमच्या सर्व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते, सर्व महामंडळाचे कर्मचारी असो, जिल्हा जात पडताळणी समितीचे कर्मचारी असो, जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे कर्मचारी असो, सर्व कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं देशमुख साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकलेले आहेत आणि त्या विचारावरच आपल्याला पुढे चालायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून मी सहायक आयुक्तच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आजचा जो सामाजिक न्याय दिन आहे त्यानिमित्तानं झालेला जो कार्यक्रम आहे तो प्रेरणादायी आहे, उद्बोधक आहे. असे कार्यक्रम हे खूप महत्त्वाचे असतात. पण राजर्षी शाहू महाराज यांचं स्मरण आपण करत असताना त्यांचा नेमका कोणता वसा आणि वारसा आपण कसा पुढे घेऊन जाणार आहोत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. नरहर कुरुंदकर यांनी कुठल्याही महामानवाकडे बघण्यासाठीचं एक सूत्र सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की इतिहासामधल्या महामानवाकडे बघत असताना आपण त्यानं कुठलं तत्वज्ञान मांडलं हा भाग पहिल्यांदा लक्षात घ्यावा. जे तत्वज्ञान मांडलं ते व्यवहारामध्ये उतरवण्यासाठीचं व्यावहारिक धोरण कोणतं होतं हा दुसरा भाग लक्षात घ्यावा. आणि मांडलेलं तत्वज्ञान आणि अवलंबिलेलं जे व्यावहारिक धोरण आहे यातून त्याने केलेलं प्रत्यक्ष कार्य कसं होतं हेही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. शाहू महाराजांचं तत्वज्ञान, शाहू महाराजांचं व्यावहारिक धोरण आणि शाहू महाराजांचं एकंदरीत प्रत्यक्ष कार्य याचा केंद्र सामाजिक न्याय राहिलेला आहे. आणि आपण जर सामाजिक न्यायाच्या दिशेनं जायचं असेल तर आपणाला शाहू महाराजांचं तत्वज्ञान, व्यवहार आणि कार्य या तिन्हीचं सातत्यानं स्मरण करणं महत्त्वाचं आहे.